दिव्यांका अवॉर्ड मॅक्स महाराष्ट्रच्या मॅक्स वुमेन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी स्त्रियांच्या कठीण शस्त्रक्रिया सहजरित्या पार पाडल्या आणि सामाजिक कार्यामध्ये सतत पुढाकार घेणाऱ्या कामा रुग्णालयाच्या अधीक्षिका अर्थात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर राजश्री कटके आपल्यासोबत आहे. स्वागत आहे मॅडम तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. मला हे सांगा सर्वात प्रथम, उस्मानाबाद ते मुंबईतील कामा रुग्णालयाचा प्रवास कसा होता तुमचा? माझा जन्म उमरगा म्हणजे आता तो तालुका आहे आणि तो उस्मानाबाद जिल्ह्यामधला आणि तिथे माझा जन्म झाला. मग त्यानंतर ते नळदुर्ग म्हणजे मी लहान होते आणि माझ्या आईचं डी एडचं ट्रेनिंग सुरू झालं. तर तो नळदुर्गचा जो किल्ला आहे तर तो अजिंक्य किल्ला होता नळदुर्गचा आणि तिथे ते डी एडचे क्लासेस असायचे. तर मग माझ्या आईला ते करणं फार गरजेचं होतं आणि त्याच्यामुळे तिने मला तिथं ते घेऊन जायची मग तिथं. आणि माझी जी आजी आहे मग ती ती सांभाळायची. म्हणजे ते माझं जे ते थोडंसं ते लहानपण जे गेलेलं आहे म्हणजे एक वर्षाच्या अगोदरच्या काळातलं, तर ते ॲक्च्युली त्या नळदुर्गच्या किल्ल्यामध्ये ते त्या किल्ल्यामध्ये ते एक ते हे बांधलेलं होतं त्यांनी त्या ह्याला. आणि त्याच्यामध्ये माझी आजी हलवत बसायची तिथे बाळांचं सगळं आणि मग आई येऊन दूध पाजवणं आणि मग तसा तिने कोर्स कम्प्लीट केला. मग त्यानंतर मग माझ्या आईची आई वडील दोघंही शिक्षक होते. तर त्यानंतर मग ते त्यांची जी पोस्टिंग झाली ती आंसरवाडा म्हणून एक गाव आहे की जे निलंग्या तालुक्यामध्ये आहे. आणि हे अतिशय खेडं होतं की म्हणजे त्या आंसरवाड्याला की त्या निलंग्यामधून मग आपण त्या पाटी असायच्या अगोदरच्या गावाला आणि त्या पाटीनंतर तो कच्चा रस्ता होता. तर मध्ये मला असं वाटतं की 5 ते 7 किलोमीटरमध्ये चालत जावं लागायचं आणि मग त्याच्यानंतर मग ती शाळा यायची म्हणजे गाव सुरू व्हायचं. तर तो कच्चा रस्ता असल्यामुळं बऱ्याच वेळेस लोक पायी जायचे किंवा मग ते बैलगाडीने प्रवास करायचं, कारण त्या गावाच्या थेटपर्यंत त्या काळामध्ये एसटी जात नव्हती. तर तिथं माझं 4th पर्यंत शिक्षण झालं. म्हणजे आई शिक्षिका होती आणि मग ती आई स्वतः शिकवायची पण घरी पण. तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस मला असं आठवतं की शाळेमध्ये एकदा त्या शाळेला म्हणजे ती नवीन शाळा असावी आणि ते ग्रँडसाठी तिथले शिक्षण अधिकारी वगैरे आले होते आणि मग मुलांना ते प्रश्न विचारायचे आणि ते प्रश्न विचारण्यासाठी त्या म्हणजे मी जेव्हा पहिलीत होते तेव्हा त्यांनी 4th वर्गामध्ये पण मला बसवलं होतं आणि मॅक्झिमम उत्तरं मी दिले होते म्हणे. आणि मग त्यानंतर मग त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी मग सांगितलं ही मुलगी कोण, तर मग त्यांनी सांगितलं असं. मग ते अरे म्हणे ही तर वाटत नाही 4th तरी पण. म्हणजे असं एक खूप चांगलं तिथं माझं 4th पर्यंत गेलं. माझ्या आईवडिलांचा ट्रान्सफर होण्याचा हे होतं म्हणजे नोकरी होती, तर आम्ही मुरुमला आलो. मुरुम हे तालुका प्लेस आहे तिथे आणि त्या मुरुमला मग माझं 8th पर्यंत शिक्षण झालं. म्हणजे ज्ञानदान विद्यालय म्हणून एक खूप चांगलं विद्यालय होतं आणि मग तिथे झालं. त्यानंतर मग वडिलांनी विचार केला की नाही मुलगी खरोखरच हुशार आहे, शिकते, तिने शिकलं पाहिजे. आणि ते फार पुरोगामी विचाराचे होते. त्यांचा असं म्हणजे त्यांचं नेहमी म्हणणं असं होतं की स्त्रियांनी शिकलं पाहिजे, इकॉनॉमिकली त्या इंडिपेंडंट झाल्या पाहिजेत, की म्हणजे वेळ कधी आयुष्यात आली तर त्यांनी कुणापुढे म्हणजे असं डिपेंडंट नाही राहायला पाहिजे आणि त्यांनी म्हणजे स्वाभिमानाने त्यांनी जगलं पाहिजे असे ते नेहमी म्हणायचे. म्हणजे माझ्या आईलाही ते सांगायचे की म्हणजे आता तू स्वयंपाक तू ह्यांना शिकायला म्हणते मग त्या मुलालाही शिकवणं थोडासा म्हणे म्हणजे. आणि शिक्षण हे घेतलंच पाहिजे असं त्यांचं नेहमी त्याच्याकडे एक कल असायचा. मग 8वीनंतर मग मी लातूरला शिकले. 11वी 12वीचं माझं लातूरला झालं शिक्षण. 11वीला असताना माझे वडील हार्टअटॅकने ते एक्सपायर्ड झाले. मग त्यानंतर मग माझ्या आईने सगळं व्यवस्थितपणे केलं. मग माझे पर्सेंटेज खूप चांगले आले होते. मग मी मेडिकलला तिथे लागले औरंगाबादमध्ये ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये, ग्रँड नाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये. आणि मग तिथं माझं MBBSचं झालं चांगलं. मग MBBSलाही मला खूप चांगले मार्क्स होते. मग मला बरेच म्हणजे बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, मेडिसिन ह्या सगळ्या PG मिळत होत्या. मग स्त्रीरोगतज्ञाकडे मी तिथे वळले आणि मला वाटतं की तिथे मी 3 वर्ष खूप चांगलं व्यवस्थितपणे शिक्षण घेतलं आणि तिथे पण मी एक्झाममध्ये माझं खूप कौतुक केलं की आय वॉज अ टॉपर ॲक्च्युली म्हणजे तिथेही. आणि त्यानंतर मग मला MPSC निघाली आणि मग मी ॲक्च्युली पुन्हा मागितलं होतं पण ते काही मिळालं नाही आणि मग मुंबईला मग मी ह्याच्यामध्ये आले इथे म्हणजे ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये लेक्चररच्या पोस्टवर आले. आणि मग तिथून मग हा प्रवास लेक्चरर, असिस्टंट प्रोफेसर, पथक प्रमुख म्हणजे युनिट इन्चार्ज हा सगळा माझा तो प्रवास होता. पण मध्ये 2011मध्ये असा एक योग आला की जेव्हा म्हणजे मी इथंच पथक प्रमुख म्हणून काम करत होते
आणि त्याच्यामध्ये की ही सुप्रिटेंडेंटची पोस्ट म्हणजे खाली झाली आणि तिथं ते म्हणाले की थोड्या दिवसासाठी तुम्ही हा चार्ज घ्या. पण मला फार भीती वाटली की म्हणजे मी तयारच नव्हते. मी माझ्या मिस्टरांना विचारलं की म्हटलं हे कसं शक्य आहे की मी पेशंट बघू शकते खूप तास, विद्यार्थ्यांना शिकवू शकते, ऑपरेशन्स करू शकते. म्हणजे तुम्ही म्हटलं मला 12 तास रहा ओटीमध्ये तर मी ऑपरेशन करू शकते. पण म्हटलं हे काही आपल्याला असं जमण्यासारखं नाही असं मला अगोदर वाटायचं. आणि मग त्यानंतर मग ते म्हणा मग मला खूप सिनियरने म्हणाले ठीक आहे आता टाइमिंग तुला दिलं आहे ना तर मग तुला करायला काय हरकत आहे, तू बस तरी म्हणे पुढचं आपण पुढे बघता येईल. मग त्यानंतर ते कधी कधी असं म्हणतात की म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन सर्जन्स आपण असं म्हणतो ना सर्जन्स आर बॉर्न की म्हणजे ते काही गुण त्यांच्यामध्ये थोडेसे असतात सुप्त कदाचित असावेत. आणि त्यानंतर मग ही सुप्रिटेंडेंटची वाटचाल सुरू झाली. मला असं म्हणायचं आहे की माझी जी जडणघडण झाली समजा आता आमच्या घरामध्ये पण असं खूप चांगलं असं पुरोगामी विचाराचं वातावरण होतं. माझे वडील खूप सोशल होते आणि त्यांच्यामध्ये वाचनाकडे फार मोठा कल असायचा. तर मला आठवतं आहे की माझ्या घरामध्ये पण खूप चांगली चांगली पुस्तकं होती आणि बाहेर वाचनालयामध्ये प्रत्येक वाचनालयामध्ये माझ्या नावाचं मेंबरशिप असायचं. तर मी म्हणजे जवळजवळ एक 8वी 9वीपर्यंत तरी म्हणायला काय हरकत नाही की म्हणजे आपल्या याच्यामध्ये जर आज आपण सामाजिक वाचन खूप केलं म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे मला आवडायचं की म्हणजे मी असं फार काही कादंबऱ्या नाही वाचल्या. पण आता समजा आपला इतिहास घेतला तर राजवाडे सरांचं विश्लेषण त्या काळामध्ये मी ते वाचलं होतं की आजही मला म्हणजे हे होतं. म्हणजे शिवाजी सावंतांचं तुम्ही मृत्युंजय बघितलं तर ते मला एक आवडलेलं पुस्तक. त्यानंतर गॉर्की मॅक्झिम गॉर्की हे माझे आवडते लेखक. त्यांचे 3 विद्यापीठं म्हणा किंवा हे आपलं आई हे कादंबरी मी परत वाचली. मग त्याच्यानंतर श्यामची आई पण मला ती खूप म्हणजे आवडलेली एक कादंबरी. त्याच्यानंतर तो चेको म्हणून जे डॉक्टर होते त्यांनी खूप चांगल्या कविता केल्या होत्या. त्याच्यानंतर पुष्किनच्या कविता म्हणजे हे मला म्हणजे हे आवडणारं साहित्य. शेक्सपियर वाचला मी. त्यानंतर आध्यात्मिक ह्याची मला खूप आवड होती तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीचं तुकारामाची गाथा. त्याच्यानंतर गौतम बुद्ध सम्राट अशोक यांचं म्हणजे जेव्हा म्हणजे आज मीही म्हणजे माझ्या बेडरूममध्ये पण जिथं म्हणजे तिथे माझ्या कॉर्नर पीसला नेहमी 5-6 पुस्तकं असतात अशा ह्याच्यामधले आणि फोनच्या बाजूला ती पुस्तकं असतात. तर मला मी ते वाचतीच म्हणजे 2 तरी पेज मला वाचल्याशिवाय मला ते बरं वाटत नाही. आणि कुठेही मिळालं समजा आता गाडीमध्ये जाताना करताना मला ते मी ते वाचत असते. आणि चांगल्या पद्धतीचं जे साहित्य आहे तर ते मला खूप आवडतं. किंवा शेक्सपियर पण मी वाचलेलं आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे की आज आपण पाहिलं की आपलं डिजिटल युग आहे. मुलं सगळं ते हे बघतात. मी माझ्या मुलींनाही सांगते की अरे तुम्ही वाचलं पाहिजे, तुम्ही काय वाचताय काय पाहताय तुम्ही. तर पण वाचनाचा त्यांचा कल नाही आहे. पण सुदैवाने मी माझं जर बालपण बघितलं तर आमचा वाचनावर भर होता. त्याच्यानंतर आम्ही खेळ खेळायचो. त्याच्यामुळे एक निरोगी मानसिक आणि शारीरिक जे आपली जी जडणघडण व्हायला पाहिजे ती एक चांगली होते. आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं जे आहे की एक समाजामध्ये आपण जन्माला येतो. कुठल्याही कुटुंबामध्ये आपण जन्माला आलो तर एक समाजाचं आपल्याला देणं असतं. किंवा ती एक ती नाळ जी आहे ती तुम्हाला लहानपणापासून ती जुळली पाहिजे. तर त्याच्यामुळे मी लहान असतानाही मला कुणावर अन्याय झालं की मला सहन नाही व्हायचं. कुणाचं म्हणजे दुःख बघून मला खूप हे वाटायचं म्हणजे असं. तर ती ही जी इनबिल्ट आहे कदाचित पिंड तसा असावा त्याच्यामुळे. आणि ह्या वाचनामुळे पण आपल्याला ते हे होतं. म्हणजे मला आठवत आहे की मी 6वीला काहीतरी होते आणि माझ्याकडे ते निग्रो साहित्याचे बरेचसे पुस्तकं होते आणि हे सगळे मराठीमध्ये असायचे ट्रान्सलेटेड. आणि वडील पण बरेच चांगली पुस्तकं आणायचे घरी तर मग ते वाचायचे. आणि तेव्हा मला ते फार वाईट वाटायचं की ज्या पद्धतीने म्हणजे त्यांना झगडावं लागायचं करावं लागायचं. मला हे सांगा की इथपर्यंत तुम्ही या पदापर्यंत पोहोचण्यात घरच्यांचा पाठिंबा कसा होता आणि कसं आणि कोणते आव्हानं तुमच्यासमोर उभे राहिले आणि त्यांना तुम्ही कसं सामोरे गेलं? मला माझा कल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसकडे होता. सगळे म्हणायचे लहानपणापासून ही तिकडंच जाईल कारण वाचन खूप चांगलं आहे, जनरल नॉलेज पण चांगलं होतं माझं. तर ते सगळे नेहमी म्हणायचे. पण ते आता माझ्या वडिलांना असं वाटायचं की बाबा डॉक्टर व्हायला पाहिजे असं. तसं तर म्हणजे माझं इंजिनिअरिंगचं पण चांगलं पर्सेंटेज होतं. पण मग मी ते डॉक्टर झाले. आता कसं असतं बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की आपण काही उठका विश्वास करत नाही विज्ञानामध्ये डेस्टिनी डेस्टिनी. पण आता मग परत जर बघितलं तर असं वाटतं की म्हणजे काही गोष्टी अशा असतात की त्या घडतच जातात माणसाच्या आयुष्यामध्ये.
आणि मग ते डॉक्टर झाले. फक्त डॉक्टर होताना मला सर्जन व्हावं असं, ते सर्जरीचं फील्ड खूप आवडायचं. तर गायनॅकमध्ये म्हणजे तुम्ही मेडिसिन प्लस सर्जरीचं कॉम्बिनेशन आहे, आणि बरेच लोक म्हणायचे की बाबा की नो यू हॅव अ टॅलेंट, तर गो फॉर दॅट. मी ते ह्या विषयामध्ये आले आणि मला चांगलं वाटतं ॲक्च्युली. म्हणजे ही जी ब्रँच आहे माझी ती खूप चांगली आहे की ज्याच्यामध्ये आपण, ही एकच ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही दोन जीवांसाठी काम करता, एक आई आणि एक मूल, म्हणजे माता आणि बाल ह्याचं जे आहे, तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. इथे तुम्ही मेडिसिननी पण ट्रीट करू शकता पेशंट आणि सर्जरी पण करू शकता, त्याच्यामुळे मला आता चांगलं वाटतं. कामा रुग्णालयाचं अधीक्षिका पद जेव्हा तुमच्या हातात आलं, त्याच्या आधीचं कामा हॉस्पिटल आणि आत्ताचं कामा हॉस्पिटल कसे काय बदल वाटतो, आणि जेव्हा तुमच्या तुम्ही याचा पदभार स्वीकारला तर तुमच्यासमोर कोणती आव्हानं पुढे सामोरे आली? हो, आता मी सांगते. ज्यावेळेस मी कामा हॉस्पिटल घेतलं तेव्हा आमच्याकडे पेशंटची संख्या खूप कमी झाली होती. एकतर ते कसाबचा त्यांचा खूप हल्ला झाल्यानंतर बऱ्याच पेशंटचं हे होतं, आणि मध्ये पेशंट खूप कमी झाले. आता हा जर आपण इतिहास बघितला जर कामा हॉस्पिटलचा, तर कामा हॉस्पिटल आता जवळजवळ 131 वर्षाचं जुनं आहे. त्या काळामध्ये हे पेस्तुंजी कामा यांनी, म्हणजे त्या काळामध्ये इतकी मोठी दूरदृष्टी दाखवली त्यांनी की त्या काळामध्ये स्त्रिया काय करायच्या की मेल पुरुष डॉक्टरांना आपल्याला नाही दाखवायचं, त्याच्यामुळं त्या स्त्रिया मृत पडायच्या आणि मग त्या हात लावून घ्यायच्या नाहीत. तर अशा प्रकारामध्ये त्यांनी विचार केला की बाबा स्त्रियांसाठी आपण केलं पाहिजे. मग त्यांनी ते ब्रिटिश डॉक्टर्स आहेत, मग ही जागा त्यांनी डोनेट केली, 1,64,000 त्यांनी पैसे दिले सगळे ह्याच्यामध्ये. मग ते कामाचं कडून एक बिल्डिंग झाली, ही ऑलब्लेस हॉस्पिटल, हे ऑलब्लेस होते तर त्यांनी काही डोनेट केलं. आमची ब्लड बँक आहे ते अब्दुल फजलभाई ब्लड बँक आहे, तर त्यांनी ते डोनेट केलं. तिकडं सुलेमानभाई यांनी ट्रीटमेंटचं डोनेट केलं. तर अशा सगळ्या ह्या समूहाच्या खूप चांगल्या लोकांनी विचार केला स्त्रियांसाठी रुग्णालय काढलं पाहिजे आणि ते तिथे स्त्रिया असल्या पाहिजेत आणि स्त्रियांनी ते चालवलं पाहिजे. हा फार मोठा विजनरी आहे. खरं तर जर आज आपण बघितलं की मी नेहमी लोकांना सांगते, आपण काही परमेश्वर पाहिला नाही आहे, आपण मानतो निसर्गाची एक अलौकिक शक्ती आहे, ती चालते, त्याच्यामुळे आपण चालतो. जर आपण म्हणतो की मंदिरात आपण जातो, का जातो मंदिरामध्ये की आपल्याला चांगलं वाटतं, तर मी त्यांना सांगते की ही 133 वर्षाची भूमी आहे की जिथं तप झालेलं आहे, हजारो लाखो लोकांना इथं जीवन मिळालेलं आहे, हजारो लाखो लोकांचं ऑपरेशन झालेत इथं, हे पुण्य तपभूमीसारखं आहे. तर जेव्हा मी त्यांना तेच सांगते माझ्या इवन कर्मचाऱ्यांना की तुम्ही असा विचार करा की आपण इथं पाय ठेवतो, इट्स लाईक अ मंदिर ओनली, म्हणजे इथं आपण काम केलं पाहिजे. आणि मला रुग्णाबद्दल अतिशय प्रेम आहे, म्हणजे मला खूप चांगलं वाटतं की, आणि मी खूप भाग्यवान आहे की रुग्णांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं म्हणजे. आणि मला म्हणजे कधीही, म्हणजे माझा रुग्ण जर समजा त्रासात असेल आणि तो म्हणजे मला कधीही बोलला तर काही मला कधीच काही वाटत नाही, आणि तसा कधी मला रुग्ण भेटलाही नाही बोलणारा. नेहमी रुग्णांनी अतिशय प्रेम केलं, त्यांचे आशीर्वाद दिले मला, त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं की नेहमीच असं वाटतं की एक आपण रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे, तीच आपण करत राहिली पाहिजे. कारण माणूस जेव्हा येतो, रुग्ण हा बघून येत नाही कुठला, तो जेव्हा रुग्ण असतो, गरीबही रुग्ण तसाच असतो, श्रीमंतही रुग्ण तसाच असतो, शेवटी जेव्हा तो रुग्ण बनतो तेव्हा तो यातनेनी वेढलेलं एक व्यक्तिमत्व असतं, आणि त्याच्यामध्ये आपण फुंकर घालणं हे आपलं काम आहे, आणि जेवढी शक्य असेल ती आपण मदत केली पाहिजे, ही नेहमी माझी भावना राहिली. त्याच्यामुळे मला हे काम करताना जरी कामाचे तास वाढले तरी मला कधी असं वाटलं नाही की बाबा आपण थकलो आहे तसं वगैरे काही नाही. बरेच जण म्हणतात की मॅडम तुम्ही संध्याकाळी पण यू आर लुक लाईक अ फ्रेश वगैरे असं, तर बेसिकली आपण जिथं काम करतो तिथं आपण डेडिकेटेड काम केलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही आनंद घेतला, कुठलंही काम हे तुम्हाला बर्डन वाटलं नाही पाहिजे. मागच्या जवळ 15-20 वर्षापासून जी मी जी ऑपरेशन्स करते ती बरीचशी ऑपरेशन्स आहेत ती आमच्याकडे पेशंट येतात, ती बाकी 8-10 डॉक्टरांनी म्हणजे पाहिलेली असतात. कधी कधी डॉक्टरांनी आपल्याला त्यांना सांगितलेलं असतं की इथं होणार नाही वगैरे असं ऑपरेशन त्यांच्याकडे, ना अशीच येतात की ज्याच्यामध्ये असं वाटतं लोकांना किंवा की सक्सेस रेट खूप कमी आहे, पण असा जो सक्सेस रेट आहे, आम्ही अशी ऑपरेशनं केलेली आहेत आणि त्यांना सक्सेस रेट हा खूप चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे, आणि त्याच्यामुळे रुग्णांचा विश्वास वाढलेला आहे.
आणि त्याच्यामुळे रुग्ण भरपूर येतात, म्हणजे पूर्ण इंडियामधून रेफरल येतात माझ्या नावाने. त्याच्यानंतर माझ्याकडे तुम्हाला मी सांगितलं तर काठमांडूकडून काही पेशंट रेफर झाले होते, यमनमधून एक पेशंट माझं नाव ऐकून तिथे एक कॅन्सरची सर्जरी अर्धवट झाली होती, तिने डायरेक्ट म्हणजे तिथून तिकीट करून एअरपोर्टवरून ती डायरेक्ट इथं आली आणि तिने आम्हाला सांगितलं की नाही माझं ऑपरेशन कम्प्लीट करून द्या. मग तिला मी इथं ऑपरेट केलं आणि मग ते खूप चांगले आहेत. म्हणजे असा एक विश्वास असतो डॉक्टरांचा, जो पेशंट आणि रुग्ण याच्यामधलं जे नातं आहे ते नातं अतिशय चांगलं निर्माण व्हायला पाहिजे. तर आता जर आज आपण बघतो की पेशंट आणि रुग्णामध्ये थोडासा दुरावा निर्माण झालेला आहे, तर मी माझ्या विद्यार्थ्यांना तेच सांगते की पेशंट हा आपल्यासाठी देव आहे. आज आपण खूप भाग्यवान आहोत की आपण भारतासारख्या ह्याच्या देशामध्ये आपण डॉक्टर आहोत, बरोबर आहे की नाही? म्हणजे इथं तुम्हाला पेशंट प्रेम करतो, तुमच्याकडे देवासारखं बघतो तो, म्हणजे तर आपण त्यांच्यासाठी खूप आपण काही केलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? तर असा माझा एक नेहमीच मानस असतो की विद्यार्थ्यांना आपण ते पण शिकवतो, कारण मी आता टीचर आहे तर माझ्या हाताखालून बरेच काही MBBSचे डॉक्टर्स MDचे डॉक्टर्स बाहेर जातात. तर मी त्यांना म्हणते की तुम्ही जर समजा डॉक्टर आहात, तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये तर तज्ज्ञ होताच, टेक्नॉलॉजी शिकतच राहता. शिकणं ही प्रक्रिया आहे आयुष्यामध्ये, ती नेवर एंडिंग आहे. पण जर आपण जर बघितलं, जर आपण चांगलं जर माणूस बनलं, म्हणजे गुड ह्युमन बिईंग कॅन बिकम अ गुड प्रोफेशनल, म्हणजे अतिशय चांगला माणूसच हा चांगला आपल्याला डॉक्टर किंवा चांगला इंजिनियर किंवा असा बनू शकतो, असा एक विश्वास आहे. आणि मी त्यांना ते वारंवार त्यांना ते ट्रेनिंग देते, म्हणजे की आपण तसं शिकलं पाहिजे, कारण आपण आपल्या पेशंटचं जीव आपल्या हातामध्ये होतो. आणि ते एक मला खूप चांगलं वाटतं किंवा की नंतर आता मी पाहते की माझे विद्यार्थी जे बाहेर गेलेले आहेत ते खूप चांगल्या इथिकल पद्धतीने काही काही प्रॅक्टिस करतात, काही काही ते म्हणतात मॅडम तुम्ही सांगितलेलं आम्ही करतो, आणि त्यांना ते फायदा होतो. तर अशी ही दुहेरी कामं आपल्याकडून होतात. आता उरला प्रश्न याच्यामध्ये सुपरिटेंडशिपचा, तर आम्ही मला असं वाटायचं की जेव्हा आपण एखाद्या वास्तूमध्ये एंटर करतो तेव्हा ते प्लीजंट असलं पाहिजे, आणि त्याच्यामुळे कधी हॉस्पिटल हे असं टिपिकल हॉस्पिटलसारखं नसायला पाहिजे असं मला नेहमी वाटायचं. त्याच्यामुळे तिथे माझ्या तुम्ही गेटच्या एंट्री केली तिथं तर खूप झाडं वगैरे, ती झाडं सगळी म्हणजे तिथे खूप असा अगोदर कचरा होता. तर म्हणजे 2011 आम्ही तिथून सगळ्या कॅम्पसमधून 2 ट्रक कचरा काढला, म्हणजे स्वच्छता अभियान आम्ही तेव्हा सुरू केलं होतं, कारण मला ते खूप घाण वाटायचं, ते मला ते आवडलं नाही. आणि मग त्यानंतर मग आम्ही थोडेसे रोपटे वगैरे आणून मी ते स्वतः माझ्या हाताने लावलेले आहेत, ते म्हणजे त्यांना खूप चांगले फुलं येतात. त्यानंतर आता परवा आम्ही 200 तुळशीचे झाडं लावले, रोपं लावले, ट्री प्लांटेशन केलं. तर मला ती आवड आहे की निसर्गासाठी, म्हणजे ते आम्ही ती सगळी तिथली घाण काढून टाकली, तिथलं रॅबिट काढून टाकलं, त्याच्यामध्ये ती लाल माती मागवली डोनेट करून, आणि आम्ही त्याच्यामध्ये तिथं झाडं लावली. तर ते मला खूप चांगलं वाटतं, म्हणजे प्रत्येक आता व्यक्ती आलेला म्हणतो की मॅडम आल्यानंतर किती पॉझिटिव्ह ॲटमॉस्फियर आहे, आणि तुमच्याकडे ते आल्यानंतर तिथं प्लीजंट वाटतं, प्रसन्न वाटतं, असं वाटत नाही आपण हॉस्पिटलमध्ये आल्यासारखं. आणि हे हॉस्पिटल अतिशय स्वच्छ आणि कॉर्पोरेटसारखं वाटतं. तर मग मी त्यांना सांगते की इथला प्रत्येक कर्मचारी अतिशय चांगला काम करतो, आमचे सफाईगार कर्मचारी जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आता त्यांना पहिले थोडेसे मला हर्डल्स आले, बरोबर आहे, की कधी कधी काय होतं की कुठल्या गोष्टीमध्ये आपण जर समजा काम करत असतो तर त्या काम करणाऱ्या गोष्टीमध्ये त्यांना सवय नसते तर तेवढं काही नव्हतं, पण आता ते पाहतात की आता मॅडम काम करतात, मॅडम वेळेवर येतात, तर त्यामुळे आता ही सगळीच जी माणसं आहेत, स्टाफ नर्सेस असो, इंचार्ज सिस्टर्स असो, आपले कर्मचारी असो, सुरक्षा रक्षक असो, ही सगळी खूप चांगली मन लावून काम करतात. त्याच्यामुळे आपल्या पेशंटच्या OPD-मध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे. पेशंटचे ऑपरेशन आपण डिफिकल्ट असे खूप केलेले आहेत. आता तुम्ही जर म्हणलं की आपल्या आपण केलेले ज्या पेशंटचे जे ऑपरेशन्स आहेत तर ते त्याच्यावर आम्ही जे रिसर्च करतो किंवा शोधनिबंध लिहितो ते पब्लिकेशन्स आपले आंतरराष्ट्रीय लेवलला बऱ्याच कंट्रीमधून अमेरिकेसारख्या, इंग्लंडसारख्या, ऑस्ट्रेलियासारख्या, रशियासारख्या, कॅनडासारख्या अशी खूप वाचली जातात. आणि त्याचा आपल्याला जर गुगलवर बघितलं तर त्याचा आपल्याला रेकॉर्ड पण मिळतो. मला हे सांगा की ग्रामीण भागामध्ये तुमचं तुम्ही भरपूर कार्य करत असतात, पण या ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय महिला ज्या दलित महिला आहेत त्या त्यांना योग्य सुविधा मिळत नाही, तर यावर तुम्ही कसं कार्य करता? सामाजिक पण एक मला काम करायची आवड आहे, त्याच्यामुळे आम्ही रुरल एरियामध्ये, ट्रायबल एरियामध्ये जाऊन तिथे डायग्नॉस्टिक कॅम्प, म्हणजे कॅन्सर स्क्रीनिंगचे, पॅप्समेरचे, ब्रेस्ट कॅन्सरचे असे आपण भरपूर असे कॅम्प केलेले आहेत. ऑपरेशनचे पण कॅम्प केलेले आहेत,
म्हणजे नंदुरबारसारख्या ठिकाणी जाऊन तिथे, तर मला असं वाटतं की मी तिथे मी एक अनुभव सांगते की माझ्या इथे मी आम्ही तिथे गेलेलो आणि एका स्त्रीला पोटात फार मोठा गोळा होता आणि ते खूप दुखत होतं तिला आणि तिचं रक्त काहीतरी 6 ग्रॅमच होतं आणि अशा ह्याच्यामध्ये आपल्याला तिथं कसं करायचं ऑपरेशन. तर मग मी तिथं ते ऑपरेशन्स केलं तिथे आणि तिला जवळजवळ 3-4 किलोचा आम्ही तिथं ट्युमर काढला. म्हणजे खूप चांगलं असं त्याच्यामध्ये. बाकी तर ऑपरेशन्स करतोच आपण. तसंच आता बीडला आपण दुष्काळग्रस्त याच्यामध्ये माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन सर आणि मुख्यमंत्री साहेब यांच्या ह्याच्यामध्ये आपण आता हे दुष्काळी त्याच्यामध्ये खूप कॅम्प्स केले. तर त्याच्यामध्ये बीडला आपण एक ऑपरेटिव्ह कॅम्प केला की मी तिथे जवळजवळ आम्ही 39 मोठे ऑपरेशन्स केले म्हणजे 2 दिवसामध्ये. आणि त्यामध्ये एका स्त्रीला 5 किलोचा मोठं फायब्रॉइड होतं तर तिथं मी ते ऑपरेट केलं बीडच्या ह्याच्यामध्ये. तर असं एक आपल्याला आणि पेशंटला चांगले रिझल्ट्स आहेत तर बरं वाटतं मला. म्हणजे असं की आपण आता ठीक आहे मुंबईमध्येच आहेत असं नाही आहे तर आपण बाहेर गेलं पाहिजे आणि तिथे ते ऑपरेशन्स केले पाहिजे असं. त्याच्यामुळे रुग्णांनाही फायदा होतो आणि बरेच एक 10-12 वर्षापासून रुरलमधून किंवा ह्या कॅम्पमधून आलेले असे जे काही आपल्याकडे पेशंट येतात त्या सगळ्यांना आपण इथं तात्काळ ॲडमिट करून आपण त्यांच्यावर ऑपरेशन्स करतो. आजच्या धावत्या काळामध्ये ग्रामीण भागातील आणि शहरी भागामध्ये मधील महिलांची धावपळ जास्त आहे. तर या धावपळीमध्ये महिला नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून निष्काळजीपणा करत असतात. तर त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल तुम्ही काय सांगाल? बऱ्याच वेळेस टेलिव्हिजनवर पण बरेच माझे सह्याद्री म्हणा किंवा स्वस्थ भारत म्हणा घे भरारी म्हणा किंवा विचारायला येऊ म्हणजे अशा प्रोग्राममध्ये हेल्थ अवेअरनेसचे भरपूर प्रोग्राम्स केलेले आहेत. किंवा जिथे कुठे मला बोलवलं जातं म्हणजे ॲज अ गेस्ट ऑफ ऑर्डर म्हणून तिथेही मी त्यांना तेच सांगते की स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तर 40-45 वर्षानंतर की आपले हाडे ठिसूळ होतात 40-45 वर्षानंतर मग त्याच्यामध्ये आहाराकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. दूध ताक दही याचा वापर केला पाहिजे. पालेभाज्या घेतल्या पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही थोडासा व्यायाम केला पाहिजे. योगासनं प्राणायाम किंवा ब्रिस्क वॉकिंग केली पाहिजे. आणि नेहमी आपल्याकडे पॅप्समिअर नावाची जी तपासणी आहे ती पण आपण करून घेतली पाहिजे. आज आपण बघितलं की आपले आरोग्य शिक्षण मंत्री माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांनी ब्रेस्ट कॅन्सर विरोधी मोहीम म्हणजे सगळीकडे 16 मेडिकल कॉलेजेसमध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सरचं स्क्रीनिंग करतो आणि त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की आपण 50,000 लोकांचं स्क्रीनिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ आपण 1,500 केसेस आपण डिटेक्ट केल्या आणि ज्याच्यामध्ये ब्रेस्ट पॅथॉलॉजी आणि 81 कॅन्सर ब्रेस्ट डिटेक्ट करून आपण त्यांना ऑपरेट केलेलं आहे. आणि ह्या स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या ब्रेस्ट कॅन्सर विरोधी मोहीम ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मोहीमवरती चीफ कोऑर्डिनेटर म्हणून माझी पण नियुक्ती केली होती. आणि याचं सगळं आपण जे इतकं चांगलं काम करतो म्हणजे तर ह्याचं सगळं वर्ल्ड BBC न्यूजमध्ये त्यांनी खूप चांगलं आपल्यावरती एक हे केलेली न्यूज केलेली आहे. आणि ते म्हणजे पूर्ण आज जगात कळतं की अशी गोष्ट इतकं चांगलं ब्रेस्ट कॅन्सरचं डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये हे असं काम होतं आपल्या शैक्षणिक विभागामार्फत. आणि याचं सगळं जे श्रेय जातं की आपले आरोग्यमंत्री माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन सर यांना, कारण त्यांचा एक मोठा असा कल आहे की नेहमी ते पेशंटबद्दल त्यांना फार म्हणजे एक आपण कणव म्हणतो ती एक आहे. आणि त्या कळकळीने नेहमी ते प्रत्येक ह्याच्यामध्ये असे प्रोग्राम्स सगळे हे करतात. सरांचं तर फार मोठं नाव आहे त्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की ते ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण बरेचसे कॅम्प पण करू शकलो आणि ते मला चांगलं वाटतं. म्हणजे असं किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षणाची किती प्रमाणात गरज आहे आणि ती कशा पद्धतीने मिळाली पाहिजे? हां, आता आज आपण बघितलं की आता आपलं बालपण आणि या मुलांचं बालपण ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपलं बालपण कसं होतं की आपली शाळा सुटली आपण घरी आलो खेळायला जायचं 8-8:30-9 वाजता जेवण करायचं आणि संध्याकाळी झोपून जायचं. आपल्या मला तर वाटत नाही माझ्या काळामध्ये TV म्हणजे माझ्या घरामध्ये TV जेव्हा आली तेव्हा मी कदाचित 7-8 आणि 8-9 असावी. म्हणजे असं आता मुलांचं कसं आहे की मुलं डिजिटल आहेत, मोबाईल घेतात, इंटरनेट आहे, TV बघतात, कार्टून्स बघतात. तर ह्या आणि त्याच्यामुळे काय खूप सारं त्यांचं जे असं मैदानी खेळ आहेत ते खूप कमी झालेले आहेत पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण काय खायचो की भाजी पोळी भात वरण हे असायचं आणि आपल्याकडे कधी व्हायचं ते गोडधोड सणाला वगैरे असं असायचं. तर आता ही मुलं काय खातात, ही मुलं खातात बर्गर.
मुलं म्हणजे हे सगळं टॅब टेक्नॉलॉजीमध्ये वगैरे जातात, इंटरनेटमध्ये. तर मला असं म्हणायचं आहे की आपण घरामधून पण आई वडिलांनी, आईनी मुलीला मैत्रिणीसारखं, वडिलांनी मुलाला मित्रासारखं असं समजून घेतलं पाहिजे. काय आहे की आज आपण बघितलं मुलींनाही मासिक पाळी लवकर येते की म्हणजे हेल्दी आहेत, हार्मोन्सचे बदल्स आहेत या सगळ्यामुळे. त्या मुलांची काही चूक नसते, मुलं कशी असतात ती इनोसंट असतात, त्यांना माहिती नसते. त्यांच्या ज्या तरुण वयामध्ये, किशोरवयीन वयामध्ये हा बालपणामधला जो हा ट्रान्झिशनचा पिरियड असतो, त्याच्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये मानसिक, शारीरिक, भावनिक हे जे बदल हार्मोन्समुळे घडतात, तर त्यांना असं वाटतं की हे जे बदल घडलेले आहेत तर याची उत्तरं कुठे शोधली पाहिजे. आज आपण बघितलं तर आपण आपल्या कुटुंबामध्ये आपण फारसं बोलत नाही या विषयावरती, तर ते आपण बोललं पाहिजे. कारण मुलांचं कसं असतं की ते मुलं फार इन्क्विझिटिव्ह असतात, त्यांना जिज्ञासा निर्माण होते आणि मग ती मुलं असं म्हणतात की मग कुठंतरी जातात ते. पण त्यांच्या सुदैवाने जर त्यांना चांगले टीचर्स किंवा चांगल्या शाळेतून मिळालं किंवा चांगलं इंटरनेट वेबसाईट मिळालं किंवा चांगले मित्रमैत्रिणी मिळाल्या तर ते खूप चांगलं आहे. पण जर समजा चुकीचं ज्ञान मिळालं, शास्त्रशुद्ध ज्ञान नाही मिळालं, मग ती भरकटत जातात, मग कधी त्यांना व्यसनं लागतात. आज आपण बघितलं की ड्रग्सचं कॉमन आहे, सिगारेट स्मोकिंग आहे, म्हणजे ड्रग्स याचे पण सगळे आपण पाहतो की म्हणजे असं नाही की लिमिटेड की ते गरीब मुलामध्ये आहे, श्रीमंत मुलामध्ये नाही, खूप शिकलेल्यामध्ये आहे, कमी शिकलेल्यामध्ये, तर तसं काही सांगता येत नाही त्याच्यामध्ये. कारण आज सगळ्या प्रकारची लोकं कन्सल्टेशन्ससाठी आमच्याकडे येत राहतात. तर मला असं वाटतं की एक आपण घरामधून तो एक प्रयत्न करायला पाहिजे, दुसरं म्हणजे शाळेमधून पण त्यांनी त्यांना चांगलं शास्त्रशुद्ध टेक्निकल सायंटिफिक असं जे ज्ञान आहे ते मुलांना ते मिळालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग त्यांचा तो खूप चांगल्या पद्धतीने ते कळेल की बाबा त्यांना माहीत आहे की बाबा इथे हा रस्ता चांगला आहे, ते चालतील. त्यांना असं वाटलं की हा चांगला दिसतोय पण हा रस्ता चांगला नाही हे सांगणारं कोणीतरी पाहिजे, बरोबर आहे. पण हा चांगला दिसतो आणि तो मुळातच रस्ता खराब असतो आणि त्याच्यावर ते चालले आणि मग ते बरेच आपण बघतो मुलांच्या ह्याच्यामध्ये भावनिक असतात, कधी मग आत्महत्या करतात, कुठल्या त्या गेम्समध्ये अडकतात. तसेच कुमारी मातांचं प्रमाण देखील वाढत चाललेलं आहे, यावर तुम्ही काय सांगाल? त्याच्यावर खरं तर मी एक रिसर्च पण पब्लिश केलेला आहे. कामा हॉस्पिटलमध्ये आपण कुमारी मातांचं खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे की ह्या सगळ्या माता येतात तेव्हा एकदम टेक्निकली परफेक्ट असं त्यांना आपण ॲडमिट करून घेतो, डिलिव्हर करतो. त्याच्यानंतर जर त्यांना बेबी हवं असेल तर आपण त्यांचं कन्सेंट घेऊन बेबी देतो आणि जर समजा त्यांना नसेल तर गव्हर्नमेंट मान्य असं अंडर ज्युडिशरीचं त्या याच्यामध्ये संस्थेमध्ये आपण ॲडॉप्शनला देतो. आणि मला इथं खरंच सांगायला आनंद वाटतो की कामा हॉस्पिटलमध्ये कमीत कमी मुलं झाल्यानंतर आमच्या काउन्सिलिंगनंतर की 3 लोकांनी लग्न केले, तर ती खूप चांगली बाब आहे. की म्हणजे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की पहा आता झालेलं आहे, ॲक्सेप्ट करायला काही हरकत नाही, त्या मुलांचा काय दोष आहे त्याच्यामध्ये. पण तरीही मी आवर्जून सांगते कारण माझं मी स्वतः एक आई असल्यामुळं आणि स्त्री असल्यामुळं मी नेहमी म्हणते की आता हे जी मुलं आता ज्यांना घ्यायचं नाही तर मी त्यांना नेहमी सांगते की ठीक आहे तुम्हाला नाही सांभाळायचं, तुम्हा आम्ही ॲडॉप्शन सेंटरला लिगलाईज प्रोसेस करून आणि सरकार मान्यता प्राप्त अशाच इथे आपण ते मुलं हे करतो आणि वारंवार मी त्यांचा फॉलोअप घेते. तर त्याच्यामधून पण काही मुलं चांगल्या कुटुंबामध्ये ॲडॉप्शनला गेले तर ते मला खूप आनंद वाटतो आणि खूप चांगलं वाटतं कारण ते इनोसंट असतात मुलं. जन्म घेलेल्या मुलांचा काय दोष आहे त्याच्यासाठी? तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने एक सामाजिक जबाबदारी समजून आणि आपण पॉझिटिव्हली जर बघून जर आपण केलं तर आपण ते त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितच चांगलं काम करता येतं आणि आपल्याला चांगलं वाटतं. सरकारी रुग्णालये पण खूप चांगली असतात. आज आपण जे जेचं उदाहरण बघा, आपण किती चांगले म्हणजे तिथं टीम आहे, कामा हॉस्पिटलचं घ्या त्याच्यामध्ये. आणि बाहेर निश्चित थोडंसं खेडेपड्यामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये आपण वाचतो कधी कधी डॉक्टरांची कमतरता आहे किंवा काय वगैरे, पण ते मला असं वाटतं की आता जर बघितलं हे मागच्या 5-6 वर्षामध्ये तर बरेचसे रुग्णालय खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात. तुम्हाला अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलं, तर याचं श्रेय तुम्ही कोणाला देता? मला असं वाटतं की आयुष्यामध्ये पुरस्कार एक ठीक आहे की पुरस्कार म्हणजे एक तुमच्या ह्याचं एक ॲप्रिसिएशन आहे, पण माझं स्वतःचं मत असं आहे की आपण काम करत गेलं पाहिजे म्हणजे आणि ते काम करून ते म्हणजे फळाची अपेक्षा न करता काम केलं पाहिजे, पण तरीही लोकांनी भरभरून प्रेम केलं, त्यांनी ॲप्रिशिएट केलं तर असं मला वाटतं. तर याचं जे श्रेय मी जर समजा द्यायचं असेल तर मग मी असं म्हणते की म्हणजे हा जो सृष्टीचा जो जडणघडण करणारी जी अद्भुत म्हणजे जी शक्ती आहे ज्यांना आपण परमेश्वरी म्हणतो ते
माझे जन्म दिलेले आई वडील, माझे सगळे वेल विशर्स, माझे कर्मचारी, माझा पेशंट वर्ग, मित्रवर्ग, मैत्रिणी वर्ग आणि माझ्या दोन मुली, तर ह्या सगळ्यांना मला असं वाटतं की ह्या सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे. कारण एका व्यक्तीला जरी समजा रिकग्निशन मिळालं, एक व्यक्ती काही करू शकत नाही. नेहमी आयुष्यामध्ये टीमवर्क महत्त्वाचं असतं. कामा हॉस्पिटलमध्ये आम्ही असं एकत्र कुटुंब म्हणून काम करतो, तर त्याच्यामुळे आता या सगळ्यांना इतकी सवय झालेली आहे की मला बऱ्याच वेळेस त्यांना सांगावंही नाही लागत. म्हणजे प्रत्येकजण माणूस चांगला काम करतो, त्याच्यामुळे इथं हॉस्पिटल अतिशय स्वच्छ, म्हणजे बरेच पेशंट्स येतात ते म्हणतात कॉर्पोरेटसारखं आहे. लोक प्रेमाने वागतात पेशंटच्या बद्दल. चांगल्या डिफिकल्ट सर्जरीज इथे आम्ही केलेल्या आहेत. त्यानंतर पेशंट इथूनच म्हणून नाही पण बाहेरच्या ह्याच्यातून पण आलेले जे पेशंट असतात, म्हणजे गरीब पेशंट नाही चांगलं वाटतं. त्यानंतर जे VIPs पण भरपूर येतात त्यांनाही ते खूप चांगलं वाटतं. लोकप्रतिनिधींना पण ते खूप चांगलं वाटतं. तर मला असं वाटतं की आता कामा हॉस्पिटलचं जे नाव आहे ते ह्या सगळ्यांच्या मेहनतीने जगाच्या पातळीवर अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. त्यानंतर इथं कामा हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे युनायटेड नेशनचे जनरल सेक्रेटरी श्री बान की मून आले होते आपल्याकडे व्हिजिट करायला. ते जवळजवळ या हॉस्पिटलमध्ये 1 तास 40 मिनिट त्यांनी आपल्याला वेळ दिला होता आणि त्यांनी प्रत्येक पेशंट्सला विचारलं, प्रत्येक गोष्ट वॉर्डना वॉर्ड त्यांना मीच प्रेझेंट केली त्याच्या ह्याच्यामध्ये. तर ते खूप हॅपी होते. म्हणजे कुठे कुठे जर बघितलं तर म्हणजे 3 किलोचे बाळं, हेल्दी बाळं हे वगैरे असं. त्यांनी मला प्रश्न विचारला की म्हणजे असं त्यांना असं वाटत होतं की म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे मग असं कसं. तर आम्ही त्यांना सांगितलं की जेव्हा त्या प्रेग्नंट असतात तेव्हाच आम्ही हेल्थ एज्युकेशन देतो, डाएट आहे, काउन्सिलिंग आहे त्यांचं आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट देतो. आणि आपल्याकडे चांगल्या पद्धतीने डॉक्टर्स आणि सगळे चांगलं डिलिव्हर करतात, तर त्याच्यामुळे ते खूप खुश झाले. त्यानंतर आपल्याकडे ह्युमन मिल्क बँकिंग आहे. ह्युमन मिल्क बँकिंग तर इथं आपण त्याच्यावर आपण रिसर्च पण प्रसिद्ध केलेलं आहे आणि याच्यामध्ये आत्ताही बरेच जण, म्हणजे इव्हन ते बिल गेट फाउंडेशनचे पण जे लोक, त्यांनी पण पार्ट, त्यांनी पण आपलं काम खूप ॲप्रिशिएट केलेलं आहे. आपण त्यांना कॉन्सिल करतो आणि मग त्यांचं टेक्निकली सगळ्या त्याच्या टेस्ट करून सगळं करून आपण हे जे आहे ब्लड बँक, ह्युमन मिल्क बँक, तर हे जे मिल्क आहे हे सेफ मिल्क आपण जी मुलं NICU मध्ये ॲडमिट आहे, ज्यांचं वय खूप छोटं आहे, ज्यांच्या आई क्रिटिकल आहेत किंवा ज्यांच्या आईचा डेथ झालेला आहे, अशा सगळ्या मुलांना आपण देतो. आपण काय म्हणतो की आईचं दूध हे अमृत आहे, तर त्याच्यामुळे हे अमृतसमान दूध आपल्या त्या बाळांना देतं आणि त्यांचं जे वजन आहे ते चांगलं वाढतं, त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढते. तर हे खूप चांगलं एक काम आपल्याकडे कामा हॉस्पिटलमध्ये होतं. त्यानंतर श्री बान की मून सर तिथे आले होते, त्यांनी स्पेशली HIV च्या सेंटरला आपल्या भेट दिली. त्यावेळेस WHO चे डायरेक्टर, HIV चे डायरेक्टर हे सगळे पण त्यांच्याबरोबर होते. तर त्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं आपलं रेकॉर्ड मेंटेनिंग आहे. त्याच्यानंतर आपण त्यांनी बऱ्याच HIV च्या पेशंटची हितगुज केली. म्हणजे आपण त्यांचं जे काही आपण काउन्सिलिंग करतो व्यवस्थितपणे, ट्रीटमेंटचा पार्ट देतो, त्याच्यानंतर मुलांसाठी पण आपण त्यांची HIV टेस्टिंग करतो. आणि तिथे म्हणजे HIV पॅरेंट्सला, म्हणजे जी मुलं आहेत ती अशी एक, आम्ही 2-3 मुलं होती की ज्यांना 8 वर्ष 10 वर्ष झालेले, त्यांनाही ते बोलले. तर त्याच्यामध्ये त्यांना ते खूप चांगलं, HIV साठी AIDS साठी आपण काम करतो त्याच्यामुळं त्यांना ते खूप चांगलं कौतुक वाटलं. आणि आता मला तुम्हाला सांगावं वाटतं की याच वर्षी वर्ल्ड एड्स डेला की कामा हॉस्पिटलला बेस्ट PPT सेंटरचं अवॉर्ड पण मिळालं, तर त्याच्यामुळे MDAC तर्फे, तर ते खूप चांगलं आहे. इथे आपण सेंटिनल सर्वेलन्ससारख्या गोष्टी करतो कामा हॉस्पिटलमध्ये, की जे इंडियामध्ये फार कमी सेंटर्स निवडले जातात NACO नॅशनल एड्स कंट्रोलच्या माध्यमातून, की सेंटिनल सर्वेलन्स ही फार चांगली गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये की आपल्याला पूर्ण देशाचा अनुमान काढता येतो. त्याच्यासाठी हे सेंटर कामा हॉस्पिटलचं निवडलं जातं आणि असे आपण इथे 4 ते 5 सेंटिनल सर्वेलन्सेस केलेले आहेत. तर ही फार खूप चांगली गोष्ट आहे. तर आपण एकीकडे HIV साठी काम करतो, प्रेग्नंट महिलांसाठी करतो, लहान मुलांचं काम करतो, NICU मध्ये आपले चांगले रिझल्ट्स असतात. त्यानंतर आपण कॅन्सरसाठी इथे 2010 पासून आपण सुरू केलेलं आहे, तर कॅन्सरच्या रुग्णामध्ये पण भरपूर वाढ झालेली आहे. तर इथे आपण कॅन्सरच्या सर्जरीज करतो, किमोथेरपी देतो, रेडिओथेरपी देतो. आणि आता जर आता पाहिलं आपण 2013 लिनियर ॲक्सिलरेटर नावाची जी एक मशीन आहे की जी अद्ययावत आहे एशियामध्ये, तर ती मशीन आपण इथं बसवली होती आणि त्या मशीन वरती म्हणजे आपण रुग्णांना त्याच्यामध्ये ट्रीटमेंट देतो. तर असं हे खूप चांगलं असं जे हे आहे ते हे माझ्या टेन्युअरमध्ये झालेलं आहे, तर त्याच्यामुळे मला खूप चांगलं वाटतं.
दुसरं एक महत्त्वाचा कामा हॉस्पिटल म्हणजे आपण कधीच न विसरणारा गोष्ट म्हणजे 26/11 झालेलं जे फार मोठं म्हणजे अतिरेकी हल्ला आहे. त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये आपण बघितलं आमच्या इथले 2 कर्मचारी शहीद झाले त्याच्यामध्ये. पण इथे असलेले आमच्या ज्या कर्मचाऱ्यांनी आम्ही ते जी जागरूकता दाखवली म्हणजे लाईट्स ऑफ केले आणि त्याच्यानंतर सगळे हे आपण गेट्स बंद करून घेतले, पेशंटमध्ये शिफ्ट केले, याच्यामध्ये आमच्या स्टाफ नर्सेस, आमच्या कर्मचाऱ्यांनी, आमच्या सुरक्षा रक्षकांनी जी काही त्या काळामध्ये एकदम स्वतःच्या पुढे आपल्याला आपलं मरण दिसते पण तरीही आपण दुसऱ्यासाठी काम करतो ही जी भावना घेऊन त्यांनी खूप हे केलं, त्याच्यामुळे आपल्या एकाही पेशंटला काही खरोच नाही आली किंवा काहीही इथं आपल्याला पेशंटला झालेलं नाही. त्यामुळे पूर्ण जागतिक पातळीवर कामा अँड ऑलब्लेस हॉस्पिटलचं नाव हे फार मोठ्या ह्याच्यामध्ये झालं. तर मी अधीक्षिका झाल्यानंतर तिथे आम्ही हे जे आमचे शहीद झालेले जे 2 कर्मचारी होते की भानू नारकर आणि बबन उगडेजी, तर यांच्याबद्दल आम्ही तिथे एक मेमोरेंडम किंवा स्तंभ असा इरेक्ट केलेला आहे. तर तो एक ती एक चांगली गोष्ट आपल्या ह्याच्यामध्ये झाली. त्यानंतर जेव्हा आपण बघितलं की नेहमी आपण असं म्हणतो की आपण जेव्हा कुठेही बसतो तेव्हा आपल्याला प्लेस चांगलं पाहिजे, म्हणजे तिथली वास्तू चांगली पाहिजे, तिथलं वातावरण पॉझिटिव्ह पाहिजे, आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट आहे की तिथल्या सर्व्हिसेस चांगल्या पाहिजेत. त्याच्यामुळे मला म्हणजे मला नेहमी अस्थेटिक सेन्स हा खूप चांगला वाटतो. तर त्याच्यामुळे आम्ही ओपीडी रिनोव्हेट केली, म्हणजे ओपीडीमध्ये बसण्यासाठी त्यांना गर्भवती महिलांना आपण नेहमी चेअर्स वगैरे ठेवले. आपण जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचं एक आपण एम्बियन्स आपण निर्माण केलेला आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये पण इक्विपमेंट्स आपण नवीन नवीन घेतले, लॅबमध्ये डेव्हलपमेंट केल्या. लॅबमध्ये आज आपल्याकडे मॅमोग्राफीसारख्या अद्ययावत मशीन्स आहेत, त्यानंतर आपण कॅन्सरचे हार्मोन्स आहेत, त्याच्यानंतर ट्युमर मार्कर्स आहेत. ही म्हणजे स्टेप बाय स्टेप प्लॅनिंग करून आपण केलं. तर बेसिकली मी स्वतः डॉक्टर स्त्रीरोगतज्ञ आहे, कॅन्सरचे ऑपरेशन्स करते, मोठे मोठे कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन्स मी करते. तर त्याच्यामुळे मला असं एक वाटायचं की बाबा नाही आपण आहेत गव्हर्नमेंटमध्ये, म्हणजे आज माझ्याकडे म्हणजे वी आर द रिचेस्ट वन, की म्हणजे इतक्या चांगली इक्विपमेंट आहेत की म्हणजे आज इथे आपण ऑपरेट केलं काय आणि मोठ्या कॉर्पोरेटमध्ये ऑपरेट केलं काय, अशी ही जी आहे ती ही सगळी शासनाची मदत झाल्यामुळे, डिपार्टमेंटची मदत झाल्यामुळे, आणि आमचे म्हणजे मागचे माननीय अधिष्ठाता डॉक्टर लहाने सर, आत्ताचे डॉक्टर ननंदकर सर, आमचे डायरेक्टर डॉक्टर शिंगारे सर, आणि आमचे मंत्री महोदय आणि आमचे सेक्रेटरी सर म्हणजे मॅडम संजय देशमुख सर, त्याच्या अगोदरच्या गाडगिळ मॅडम, माननीय गाडगिळ मॅडम, आणि आमच्या विभागाचे जे हे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन साहेब, ते ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामुळे आणि लोकांच्या सहभागामुळे हे सगळं काम शक्य आहे. आणि हे शक्य झालं त्याच्यामुळे मला थोडं समाधान वाटतं. मला एक 2-3 नमूद कराव्या वाटतात. एक तर मी इथे एक 20 किलोचा ट्युमर काढला होता, तर तो कसा होता की त्या पेशंटला जवळजवळ 10 डॉक्टरांनी नाही म्हणून सांगितलं होतं. इवन शहरातल्या पण इथल्या चांगल्या हॉस्पिटलनी नाकारलं होतं. ते पेशंटचं वजन होतं काहीतरी 45 किलो, पेशंट बाहेर तुळजापूरवरून आलेली, आणि एवढं मोठं म्हणजे 20 किलो म्हणजे एक 4 किलोचे साधारण 3 किलोचे नाही म्हटलं तरी 6-7 बाळं असल्यासारखे. आणि त्यांना खूप असे आजार होते, BP, हार्टचं, थायरॉईड वगैरे असं. तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कोणीच हात नव्हतं लावत. मला मी राऊंडला जाताना मला त्या पेशंटने हात धरला, पेशंट हात धरून मला त्याने सांगितलं म्हणे डॉक्टर, म्हणजे ते बाई म्हणाले, मॅडम ते म्हणत नाही ते गावाकडे, तर ते म्हणे डॉक्टर बाई ऑपरेशन कर म्हणे, काय घाबरू नको, मला माहीत आहे मी खूप तुझं नाव ऐकलेलं आहे म्हणे, तुझ्या हाताने नाही मरणार मी म्हणे. आणि त्याच्यामध्ये बाजूला तो मुलगा होता आणि मी राऊंडच्या वेळेस गेले, तो म्हणाला मॅडम म्हणे आता हे असंही हे होणार आहे, तर म्हणे त्यांनी मला ते म्हणे मी टेबल डेटची कन्सेंट देतो. आणि मग अशा ह्याच्यामध्ये मी ऑपरेट केलं. म्हणजे लोकांचा जो विश्वास आहे आणि लोकांचं जे प्रेम आहे, तर ती एक खूप केस, आणि पूर्ण जगामध्ये आज त्याचे व्हिडिओ बघतात आणि त्याच्यावरती ते लोक शिकतात म्हणजे कसं केलं पाहिजे, ते मला हे खूप समाधान वाटतं. दुसरं आत्ताच एक आम्ही जिला मूल नाही अशी एक 38 वर्षाची जी स्त्री, तिचं ज्या गर्भाशयामध्ये खूप गाठी होत्या, तर त्या गाठीमध्ये तेवढं गाठी असताना ते गर्भाशय काढणं इट्स व्हेरी डिफिकल्ट, म्हणजे काढतातच जनरली, एवढ्या गाठीनी काढणं इज फार टेक्निकली डिफिकल्ट असतं. तर तशा मी 65 गाठी काढल्या आणि त्यानंतर ते गर्भाशयाची पिशवी मी परत रिकन्स्ट्रक्ट केली आणि तिच्या नळ्या पण चांगल्या ठेवल्या, ओरीज पण चांगल्या ठेवल्या. तर हे खूप समाधानाचं काम आहे. त्याच्यानंतर आपल्या इकडंच इथे एक स्टाफ नर्सेस काम करतात, त्यांच्या ह्याच्यामध्ये पण 69 गाठी होत्या.
आणि त्या गाठी खूप मोठ्या मोठ्या होत्या, त्यांना आर्टिफिशियल पेसमेकर बसवलेलं, तर त्याच्यामध्ये आपण त्यांचे असे ऑपरेशन केले. असे भरपूर ऑपरेशन्स आहेत की त्याच्यामध्ये. आणखीन एक मी सांगू शकते की जे म्हणजे असे भरपूर आहेत, पण त्यातल्या त्यात मला हे पण चांगलं असं वाटतं की आमच्याकडे रेसिडेंट डॉक्टरचा एक दिवसाचा स्ट्राईक होता. मी स्वतः लेबर वॉर्डमध्ये पेशंट बघत होते, तिथून आम्ही खाली उतरत होतो जेवायची वेळ. मी त्या पोर्चमध्ये आले आणि तिथून एक पेशंट असा आला त्याच्या ह्याच्यामध्ये, तर मी तिथे रस्त्यातच तो पाहिला त्या ह्याच्यामध्ये. तर तिथे बघितलं आणि तिची पल्स लागत नव्हती, काही लागत नव्हतं, पोट मोठं फुगलेलं होतं. आणि त्यानंतर आपला तो ॲनेस्थेटिस्ट डॉक्टर पण माझ्याबरोबर होता, तर त्यांनी पाहिलं ते म्हणे मॅडम इथं पण लागत नाही, मेंदूला जाणारी नस पण फिबल आहे त्याच्या ह्याच्यामध्ये. तिथं आम्ही तिथं रस्त्यातच ट्यूब टाकली तिला, ॲनेस्थेशियाचे इंट्युबेट केलं तिला आणि सी पी आर देत अल्ट्रासाऊंडला गेलं, कारण तिचं निदान नव्हतं. आणि मग ती पूर्ण भिवंडीपासून सायन इकडे तिकडे म्हणजे फिरून फिरून कोणीच घेतलं नाही, म्हणजे पूर्ण असं ज्याला आपण म्हणतो की एक 60-70% डेड असलं, आणि त्यालाही माहीत होतं त्याच्यामध्ये. मग त्यानंतर ते मी बघितलं आणि मी तिचं निदान केलं. सोनोग्राफीवर काही समजत नव्हतं, तिच्या पोटामध्ये सगळं रक्त साकारलेलं होतं. तर आता ही पेशंट कशी ऑपरेट करायची, बिकॉज शी इज म्हणजे ती आता ऑलरेडी ह्याच्यामध्ये आहे. तर मी फक्त रिलेटिव्हला सांगितलं तिच्या नवऱ्याला की बाबा हे असं असं आहे त्याच्यामध्ये. तर तो मला म्हणाला की म्हणे मॅडम हिंदी बोलत होता, मी यहां तक इसलिए आया बोले, मैंने मुझे पता है की मेरी बीबी एकदम मरने के स्थिति में है अभी, लेकिन वो सब जन आपका नाम बोला इसलिए मैंने वो वहाँ से लेके आया वो. और रस्ते में मैं उसको पिक्चर में मैं देखता था कि वो ऐसा दबाने के बाद कि वो आदमी थोड़ा टाइम तक जिंदा रहता है, तो आप कर लो अभी वो, नहीं तो भी इधर ही उसकी जान जा सकती है, तो ऑपरेशन टेबल पर करो. तर आमच्याकडे ते ग्रेड 5 कन्सेंट म्हणून असते त्याच्यामध्ये, तर ती घेतली आम्ही टेबल डेथ कन्सेंट. मग मी तिला घेतलं टेबलवर, टेबलवर घेतल्यानंतर फास्ट 3 मिनटांमध्ये आम्ही तो ते ओपन करून त्याच्यामध्ये ओपन केल्यानंतर मला तिथे जवळजवळ आम्ही 1 किलोच्या गाठी काढल्या. गर्भाशयाची पिशवी ही पूर्णतः फुटून बाहेर, बाळ बाहेर आलं होतं, तिची वर बाहेर आली होती आणि ते कितीतरी काळापासून होतं आणि त्याला आतड्यापासून हा रक्तस्राव येत होता असं होतं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये इतकं ब्लड होतं की मी ते ब्लड म्हणजे मी तो व्हिडिओ टाकलाही यूट्यूबवर, म्हणजे त्यावेळेस एक कुणीतरी 3 मिनिटाची क्लिप केली मला माहिती नसताना. आणि तो आम्ही असा तो आपण वाळूच्या नदीच्या वाळूमधून जसं उपसा काढतो तसं, कारण ते क्लॉट्स आणि ब्लड सक्शनमध्ये येत नव्हतं, हातामध्ये ओंजळीमध्ये पण येत नव्हतं, तर आम्ही असं ते भांड्याने काढून आम्ही ते तसं हे केलं. आणि मग 3.5-4 मिनटानंतर मला तो ब्लीडर मिळाला, मी तो कॅच केला, सगळं केलं त्याच्यामध्ये. पण तेवढ्याही ह्याच्यामध्ये ते सगळं करून आम्ही मी तिची गर्भाशयाची पिशवी वाचवली, त्यानंतर तिच्या ट्यूब्स वाचवल्या, तिच्या ओव्हरीज वाचवल्या आणि त्याच्यानंतर ते सगळं थांबलं. तर मला भीती वाटली की मी म्हटलं आता कुठूनच ब्लीडिंग होत नाही. मी विचारलं ॲनेस्थेटिस्टला, म्हणजे मी इतकी इन्व्हॉल्व होते त्या सर्जरीमध्ये, एकदा मी सर्जरीमध्ये असले ना की मला ते आजूबाजूचं कोणी असं लक्षात येत नाही, माझं सगळं लक्ष तिथं असतं. आणि त्याच्यामुळे मग मी म्हणा अरे काय आहे की जीवन कसते, तिथं तो मला म्हणाला की ॲनेस्थेटिस्ट नाही मॅडम, पहिल्या वेळेस तिचं बी पी आणि पल्स लागलं आणि आय वॉज सो हॅपी. त्याच्यानंतर 9व्या दिवशी ती पेशंट घरी गेली, आम्ही ती पब्लिश केली केस आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये. त्यानंतर ती परत प्रेग्नंट राहिली, परत मी तिला नॉर्मल डिलिव्हर केलं. मला नेहमी म्हणजे आपण जे म्हणतो प्रत्येक माणसाने आयुष्यात येऊन आपलं एक हे असतं, तर रुग्णसेवा ही ईश्वर सेवा हे माझ्या एकदम त्या ॲज अ डॉक्टर म्हणून कणाकणात भरलेलं आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ह्या सर्जरीच्या बाबतीत जे आहे ते सर्जरी पण एकदम अशी, म्हणजे लोक असं कसं बघतात ना, आपण जसं आपण एखाद्या गोष्टीची वर्शिप करतो म्हणजे तसं, तर आय फील लाईक दॅट वेन आय एम डुईंग द सर्जरीज अँड ऑल. आणि त्याच्यामुळे एक जे ब्लेस्ड सर्जन आपण जे म्हणतो गॉड ब्लेस्ड, तर ते मला त्याचा फार अनुभव येतो आणि ऑलवेज म्हणजे त्याच्यामध्ये फारशी खूप मदत होते. एकीकडे विज्ञान आहे, बेस्ट विशेस असतात आणि प्लस तुम्हाला एक ब्लेसिंग्स, ह्या तिन्ही गोष्टीचं एक मिलन होतं आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या सर्जरीज खूप चांगल्या होतात. मला कधीही वाटत नाही की आपण खूप सर्जरी करतो, आपण खूप चांगले करतो असं नाही. त्या मोमेंटला आपण ती गरज होती आणि आपण प्रयत्न करायचा असतो, आपण तो प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये भरभरून यश मिळतं. पेशंटच्या बाबतीत मी खूप फॉर्च्युनेट आहे की आत्तापर्यंत म्हणजे लहान मुलींना मी ऑपरेट केलं. एकदम आता असं आपण बघितलं तर एकदम एक 14 वर्षाच्या मुलीमध्ये आपण 17 किलोचा ट्युमर काढला होता त्या मुलीपासून.
ते त्याच्यानंतर मी जवळजवळ म्हणजे 79 इयर ओल्ड असे एवढ्या पेशंटवर ते एवढ्या स्पेक्ट्रमच्या पेशंटपर्यंत मी ऑपरेट केले, त्यांना चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत. त्याच्यामुळे ते भरभरून प्रेम करतात. मी राऊंडला गेले की ते माझे हात पकडतात, माझ्या हे करतात, काय प्रेमाने ते मिठी मारतात, ते तुम्हाला ते हे करतात, इथं पप्पी देतात, हे करतात. देखील म्हणजे हा एक एक प्रेमाचा त्यांचा वर्षाव असतो आणि हा याचं काही मोल नसतं, हे सगळं अनमोल आहे. हे त्यांच्या मनातून, हृदयातून आणि आत्म्यातून येतं ते. आणि त्याच्यामुळे आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. आणि त्याच्यामुळे परत तुम्हाला एनर्जी मिळते, तुम्ही करता, आपण करत राहिलं पाहिजे. जोपर्यंत आहे सगळं तोपर्यंत आपण ते केलं पाहिजे असं मला वाटतं. आता परवाच माझ्या एका पेशंट, मी फेसबुकला पण टाकलं होतं ते, माझी एक पेशंट, ती जवळजवळ म्हणजे 78 वर्षाची, तिला खूप गर्भाशय बाहेर आलेलं, कुठेच ऑपरेशन नाही झालं, माझ्याकडे आली, मी तिला ऑपरेट केलं, सुट्टी दिली. सुट्टी दिल्यानंतर 1 महिन्यानंतर ती मला भेटायला आली. ज्या दिवशी आली त्या दिवशी मी इथं नव्हते, ती इथंच राहिली, हे मला काहीच माहिती नाही. दुसऱ्या दिवशी मी ऑपरेशन थिएटरमध्ये होते आणि मग मला माझ्या त्या स्टाफने त्यांना घेऊन आले. ते घेऊन आल्यानंतर ते सगळे ऑपरेशन थिएटरमध्ये एकदम हे झाले, परेशान झाले, की म्हणजे तिने इतक्या जोरात मिठी मारली या डोक्यावरून ते हातो, त्याच्यानंतर ते ट्विंकल तिच्या आईजमधले. आणि तिने मग मला सांगितलं की मी खूप चांगली आहे, असं तसं वगैरे असं खूप चांगलं तिने प्रेमाने बोलली. पण त्याच्यात तिने काय सांगितलं की म्हणे, हे बघ म्हणे, की मी इथून गेले, तुम्ही तर सांगितलं होतं मला 1 महिना काम करायचं नाही, पण मला काम करावंच लागलं म्हणे. मी शेतात गेले म्हणे ते भुईमुगाच्या शेंगा काढायला आणि ते मुगाच्या शेंगा सोलायला. तर त्याच्यामध्ये तिला, ती जर 1 दिवसाला गेली तर काही पैसे आणि 1/4 वाटा त्यांना मिळायचा, म्हणजे 3 वाटे मालकाला आणि 1 वाटा तिला. तर ते 1 वाटा तिने जमा करून ठेवला आणि तिने आम्हाला 1/2 पोते शेंगा आणल्या आणि 1/2 पोते मूग घेऊन आली ती. हे पण 12 तास ट्रेनवर घेऊन स्वतःच्या हाताने उचलून एका नातवाला घेऊन आली ती. हे प्रेम कुठं मिळणार आहे मला सांग तू, असं बाहेर मिळतं का? नाही. तर त्याच्यामुळे हे जे आपण म्हणतो की आपण, मला असं वाटतं की डॉक्टरांनी पण सामाजिक भान ठेवून सगळ्यांनी आपण केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्येच आपण फारसा व्यवहार नाही बघायला पाहिजे, व्यवहार हा गरजेचा असतो. पण मला असं वाटतं की रुग्णांना आपण जे ट्रीटमेंट देतो तर त्याची प्रायोरिटी ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर आपण रुग्ण आणि आपल्यामध्ये जो जे नातं आहे ते नेहमी प्रेमाचं आणि विश्वासाचं निर्माण व्हायला पाहिजे. हे काही अशक्य नाही आहे, हे सगळं शक्य आहे. फक्त आपण तसं ते विजन आणि तेवढं सगळं करून घेतलं पाहिजे. आजकाल समाजामध्ये जसं मी आज डॉक्टरांचं म्हणते आणि माझं म्हणते, तसं समाजाने पण त्यांच्याकडे आज आपण डॉक्टर बघतो, इतक्या कॉम्पिटिशन्स असतात, ते इतकं कामं करतात, ते इतके त्रासलेले असतात, त्यांचे ते खूप रुग्ण पण पाहतात, त्याच्यामध्ये एवढ्या दगदगेमध्ये असतो. तर त्याच्यामुळे सगळ्या समाजातल्या पण व्यक्तींनी त्यांना तेवढं आदर प्रेम करावं त्यांच्यावरती, त्यांनाही समजून घ्यावं. म्हणजे जे आपण बघतो की थोड्या दिवसा वेळासाठी डॉक्टरांना किंवा रागावणं, भांडणं, मारणंचे आपण प्रकार बघतो किंवा तोडफोड असतं, तर हे करणं अतिशय चुकीचं आहे. म्हणजे असं केल्याने कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व होत नाही. तर मला असं वाटतं की दोन्ही बाजूकडून याची गरज आहे. आणि निश्चितच आपल्याकडे खूप चांगली डॉक्टर्स आहेत, की जे भारतामध्ये खूप चांगलं काम करणारी डॉक्टर्स आहेत आणि ते खूप चांगलं पण आहे. आणि समाज पण खूप चांगला आहे की जो भरभरून प्रेम पण देतो तो पण करतो. मग थोडं बहुत इकडं तिकडं थोडंसं होत राहतं असं. आणि तेही मला असं वाटतं की आज आपण विद्यार्थ्यांना आपण ट्रेन करतो तेही सगळं कमी होऊन जाईल. धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. तर ह्या होत्या डॉक्टर राजश्री कटके, ज्या ग्रामीण भागातून येऊन आज एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत आहे. त्या एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांनी जगामध्ये आपलं नाव रोशन केलेलं आहे. आपल्या या कामातूनच महिलांसमोर एक आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे. तुताच आपण इथेच थांबतोय. धन्यवाद मॅक्स महाराष्ट्र.